सर विधान परिषद निवडणुकीला 10 जागेसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे, काय प्रतिक्रिया द्याल? राज्यसभा तुम्ही असं आहे की आमची अपेक्षा अशी होती की सत्तारूढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी. सत्तारूढ पक्षातही काही लोकांनी हा प्रयत्न केला, परंतु ती बिनविरोध होऊ शकली नाही. आम्ही 5 जागा या ठिकाणी लढवतोय. मी काल परवाही सांगितलं की सत्तारूढ पक्षामध्ये खूप मोठा अनरेस्ट आहे आणि त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवी आहे, म्हणून आम्ही 5वी जागा लढवतो. 5वी जागा लढवत असताना त्याचे काही आराखडे आम्ही तयार केले आहेत. हे खरं आहे की हे सोपं नाही आहे, पण मला विश्वास आहे की आम्ही 5वी जागा निश्चितपणे निवडून आणू. नाही, सत्तारूढ गटांकडनं माझ्याशी चर्चा झाली होती. त्यांनी असा प्रयत्न केला की काँग्रेसने आपला एक उमेदवार परत घ्यावा, परंतु काँग्रेसने तो उमेदवार परत घ्यायला नकार दिल्यामुळे ही निवडणूक या ठिकाणी होती. काँग्रेसने उमेदवार पाठीमागे न गेल्या मागे गणित असं म्हटलं जातं की तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अंडरस्टेट एनसीपी आणि शिवसेना त्यांना सांगत वारंवार सांगू पाहत होते की उमेदवारी पाठीमागे घेऊन बिनविरोध करा. यातनं त्यांच्या ते गणितही उघड होत आहेत का? अंडरस्टमध्ये अंडरस्ट आहेच आणि आता समन्वयाचा देखील अभाव आहे. आता निवडणुका तर होणार आहेत. आता या निवडणुकीमध्ये हा अनरेस्ट कसा आहे, किती आहे, हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. संजय राऊत यांनी आरोप केला होता की ईडी त्यांना काही तत्वावर भाडे तत्वावर द्या, ते देखील तुमचं मत स्वतः शिवसेनेला देतील, हे दिसेल का परत? असं आहे की असले जोकर सारखे स्टेटमेंट, मी त्यांना जोकर म्हणत नाही आहे, पण जोकर सारखे स्टेटमेंट ते रोजच करत असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर काय उत्तर द्यायचं? राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही चमत्कार दिसेल का? बघा, मी चमत्कार वगैरे काही म्हणत नसतो, मी फार जास्त बोलतही नसतो. मला हा विश्वास आहे की आमचा 5वा उमेदवार निवडून येईल. असं आहे की आमच्याकडे आम्ही 6 लढवायचे की 5 लढवायचे या संदर्भातली चर्चा केली आणि सगळ्यांची चर्चा केल्यानंतर आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सगळ्यांची चर्चा करून हा निष्कर्ष केला की आपण 5 लढवले पाहिजे, 6वी जागा लढवू नये. म्हणून आम्ही सदाभाऊ खोतांचा फॉर्म जो आहे तो परत घेतला आहे.